माझं गाव माझी जबाबदारी, ना गटासाठी ना पक्षासाठी, आमचा लढा फक्त गावासाठी. शिरोलीतील सर्वपक्ष युवकांनी एकत्र येत युवा कृती समिती स्थापन करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली लोकसंख्या 30,000 आसपास. कोल्हापूर शहरात हद्दवाडीमध्ये शिरोलीसह शिरोली औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी हद्दवाढ प्रस्ताव मंजूर करण्यास शासन स्तरावर रेटा लावला, मात्र शिरोलीची भौगोलिक रचना वेगळी आहे. महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना इथे योग्य सुविधा पुरवू शकत नाहीत, त्यामुळे शिरोलीचा विकास होणार नाही, ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होणार, त्यामुळे हद्दवाढीतून गावाला वगळावं अशी एकमुखी मागणी होत आहे. पण पुन्हा हद्दवाढीबाबत बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यानं शिरोलीतील युवकांच्या मनात खदखद निर्माण झाली. गावातील सर्वपक्षीय युवकांनी एकत्र येऊन युवा कृती समितीची स्थापना केली. आज ग्रामदैवत बीरदेव मंदिरात सर्वपक्षीय गटतट संस्था संघटना यांना एकत्र बोलावत हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आलाय. 1998 पासून हा आमचा लढा चालू आहे. हा लढा असाच चालू राहील. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिरोली गाव कोणत्याही परिस्थितीमध्ये जाता कामा नये यासाठी आमच्या युवकांचा लढा इथून पुढे राहील. याच्या पाठीमागेही होता, पण कोणत्याही क्षणात काहीही होऊ दे, पण कोल्हापूर हद्दवाढमध्ये शिरोली गाव हे होऊ देणार नाही. येत्याल्या काळामध्ये भले कोणतेही मोठं आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको करावं लागेल, किंवा इतर येणाऱ्या निवडणुका सगळ्या बहिष्कार टाकल्या जातील, आणि ही टोटली शिरोलीचे सगळे सर्व युवक सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या बरोबर आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर हद्दवाढमध्ये आमचं शिरोली गाव जाणार नाही. ह्यासाठी आमचा लढा अंतिम श्वासापर्यंत चालू राहील. आज शिरोलीच्या वतीनं शिरोली गावात एक युवा पोरांच्या वतीनं युवा पोरांनी कृती समिती युवा कृती समिती स्थापित करून हद्दवाढीतनं गाव वगळावं व स्वतंत्र प्रवर्ग नगर परिषद मिळावी यासाठी लढा सुरू केला आहे गावानं. त्याच आज सर्वपक्षीय लोकांची बैठक करून आज ग्रामदैवत गुरुदेव मंदिरमध्ये आमची बैठक झाली. यात निर्णय घेतला की बाबा 1998 पासून हा लढा चालू आहे, तर अजून काही यश नाही, ह्याच्या खालोखाल सगळ्यांची झाली. खरं शिरोली एवढं मोठं गाव असताना अजून काही होत नाही, यासाठी आता परत प्रयत्न करणं चालू केला आहे. प्रयत्न युवा पोरांनी इथं सर्वपक्षीय इथं गटतट न बघता यो सगळा लढा चालू केला आहे, त्यामुळे इथनं पुढं जे काय होईल त्याला येऊ होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.